दुचाकी चोरीतील दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. सागर धनाजी लोखंडे वर्ष 34 राणा संपत चौक साखर कारखाना आणि राज दराप्पा यादव वर्ष 24 राणा चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पार पाडली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. LCB निरीक्षक सतीश शिंदे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांना पथकाला दिले होते. पथकातील सोमनाथ पतंगे व अजय बेंद्रे यांना सागर लोखंडे हा अहिल्यादेवी होळकर चौकात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने चौकात सापळा रचून सागर लोखंडे व राज यादव या दोघांना ताब्यात घेतले. मोटरसायकलीबाबत विचारणा केली असता दोघांनी शांतिनिकेतन कॉलेजच्या पार्किंगमधून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. LCB मोटरसायकल जप्त करून संशयित दोघांना पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत उपनिरीक्षक कुमार पाटील, हणमंत लोहार, संकेत मगदूम, अमर नरळे, सोमनाथ गुंडे, श्रीधर बागडी, सोमनाथ पतंगे, अजय बेंद्रे, सुनील जाधव, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला.